ಹೀ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನಧಾನ್ಯದೇಯಿ, ಹೀ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನಧಾನ್ಯದೇಯಿ. ಜೋಡತೆ ಮನಾಜಿ ನಾದಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಡಸ नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, ग्रामीण अर्थकारण ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी म्हणून शासन वेगवेगळ्या संस्थांमार्फत इव्हन शासन देखील काही उपक्रमामार्फत वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतं. आजच्या भागामध्ये अशाच एका महत्त्वाच्या कार्यक्रमासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत, जे स्वयंसहायता गट म्हणजे बचत गटांसाठी नाबार्डची भूमिका याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा आपला विषय हा असून याच्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेला आहे श्री नितीन शेळके, प्रबंधक महाराष्ट्र क्षेत्रीय कार्यालय नाबार्ड पुणे. नमस्कार. नमस्कार सर, आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मुळातच सर, स्वयंसहायता गट किंवा बचत गट हे नेमकं काय असतं याबद्दल सांगावं. स्वयंसहायता गट गटामध्ये एक समुदाय आधारित गट आहे की ज्यामध्ये 10 ते 20 महिला किंवा पुरुष सदस्य असू शकतात आणि ते प्रामुख्याने सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी त्यांची एक समान असते आणि त्यांना त्या छोट्या छोट्या बचतीमधून बचती करणे हा एक गटाचा उद्देश असतो, महत्त्वाचा मुख्य उद्देश तो आहे. आणि त्या बचतीमधून त्यांच्या अडचणींच्या काळांमध्ये त्यांना जेव्हा कर्जाची गरज असेल, पैशांची गरज असेल त्या काळांमध्ये, किंवा त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षण किंवा त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य जे असतील त्यांना त्यांच्या आजारपणावर, तर त्यांना त्या गटाच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होतं आणि त्या कर्जाचा उपयोग ते त्या अडचणी सोडवण्यासाठी करू शकतात. तसंच त्या गटांमध्ये ते परस्पर त्यांचा परस्पर विश्वास असतो, एकमेकांना एकमेकांना ओळख असते, त्यामुळे बँकांकडून जेव्हा कर्ज घेतात ते तर ते त्यांचा एक परस्पर एक त्यांचा दबाव म्हणजे एकमेकांवर त्यांचा दबाव असतो की ज्या योगे ते पर कर्जाची परतफेड सुद्धा वेळेत करू शकतात. वेळेत करू शकतात मग नक्कीच खूप महत्वाचा आहेच आहे हा पार्ट. पण मग या बचत गटाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं अर्थसहाय्य दिलं जातं या बाबतीतलं एक नियमन म्हणून या मुळातच बचत गटांचं काय उद्दिष्ट असतं आणि याचं नियमन कशा पद्धतीने केलं जाऊ शकतं याबद्दल काय सांगा. हा, बचत गट स्थापन करण्यामागचं मूळ उद्दिष्ट असं आहे की दारिद्र्य निर्मूलन. यामध्ये प्रामुख्याने गरीब महिलांचा सहभाग असतो, त्यामुळे दारिद्र्य निर्मूलनासाठी एक महत्त्वाची उपक्रम आहे. तसेच याच्यात सामाजिक बांधिलकी तसेच इतर कुटुंब समस्या त्या गटाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे एकता वाढते आणि उच्च नीच असा भेदभाव याच्यामध्ये नाही आहे. जातीभेद नष्ट करता येतो. तसंच सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे जपली जाते. नक्कीच. आणि मुख्य कारण याचं दारिद्र्य निर्मूलन असं आहे उद्दिष्ट. आत्तापर्यंत साधारण या बचत गटांची संख्या काय आहे आणि याची आर्थिक परिस्थितीबद्दल काय सांगू शकतो. संपूर्ण भारताचा जर विचार केला तर जवळपास 1 कोटी बचत गट स्थापन झालेले आहेत विविध संस्थांच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून. आणि त्यामध्ये जवळपास 12 कोटी कुटुंब चा सहभाग आहे या गटांमध्ये आणि साधारण 75,000 करोडचे कर्ज त्यांनी या एवढ्या गटांनी घेतलेले आहेत. अच्छा. त्यामुळे एक बँकिंग क्षेत्रात आर्थिक परिस्थितीनुसार बचत गटांचं योगदान वाढत चाललेलं आहे. तर मग या कार्यक्रमाचा विचार करता आपल्याला साधारण नाबार्ड मुळातच या बचत गटांच्या विकासासाठी म्हणून कशा पद्धतीने कार्यरत आहे. नाबार्डच्या माध्यमातून 1987 म्हैसूर पुनर्विकास संस्था होती, तर त्या संस्थेमार्फत एक प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला सुरू केला 1987. त्यामध्ये जवळपास
250 गटांची निर्मिती झाली व त्या 5 वर्षांच्या काळामध्ये साधारण 30 लाख वगैरे त्या गटांना कर्ज उपलब्ध झालेलं होतं. तर त्यानंतर त्याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर 1992 नाबार्डने संपूर्ण भारतभर स्वयंसहायता गट बँक जोडणी कार्यक्रम म्हणजेच SHG बँक लिंकेज प्रोग्राम चालू केला. तर त्या सुरुवातीला 5000 SHGचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं होतं आणि तो आज ताग आहे. तर गेले 27 वर्ष हा कार्यक्रम नाबार्डमार्फत राबवला जातो आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने 1996 मुख्य बँकांच्या वित्त पुरवठ्यामध्ये मुख्य प्रवाहामध्ये बचत गटांना जे कर्ज पुरवले जाते बँकांचं त्याच्यात त्यांना सामील करण्यात आलं. अच्छा. त्यामुळे बँकांकडून कर्ज उपलब्ध होण्याला खऱ्या सुरुवात 1996 झाली. त्यामध्ये जर तांत्रिक काही एक सपोर्ट म्हणता येईल आपल्याला किंवा ज्यामधून या बचत गटांच्या विकासासाठी एक हातभार लागू शकतो तर या तांत्रिक सहाय्याच्या बाबतीत काय सांगाल? SHG बँक लिंकेज प्रोग्राम जो आहे विविध संस्थांमार्फत नाबार्डद्वारे राबवला जातो. बरं. त्यामध्ये गैरसरकारी संस्था येतात, NGOs येतात, डिस्ट्रिक्ट जिल्हा मध्यवर्ती बँक असतात, प्राथमिक शेती पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था असतात, इतर सहकारी संस्था असतात, त्या परत आणखी ग्रामीण बँका असतात, ग्रामीण क्षेत्रीय बँका असतात. त्या व्यतिरिक्त आमचे जे पाणलोट क्षेत्र विकास जो नाबार्डचा कार्यक्रम त्यामध्ये जे गाव पातळीवरच्या ज्या कमिटी पाणलोट समिती असते त्यामार्फत सुद्धा करता SHG हा प्रोग्राम कार्यक्रम राबवला जातो. बरं. बचत गटांचं नाबार्डशी ज्यावेळेला कार्य चालू असतं त्याचं बँक जोडणी कार्यक्रम देखील नक्कीच केला जातो. तर हा बँक जोडणी कार्यक्रम जो असतो हा कोणकोणत्या संस्थांमार्फत राबवला जातो? मी आता तुम्हाला उल्लेख केलेल्या संस्थांना आम्ही स्वयंसहायता प्रोत्साहन देणाऱ्या संस्था असं सेल्फ हेल्प प्रमोटिंग इन्स्टिट्यूशन असं म्हणतो. तर त्यामध्ये ते बँकांचाही समावेश असतो आणि इतर सेवाभावी संस्थांचाही समावेश आहे. अच्छा. त्यांच्या मार्फत ही योजना राबवली जाते. बरं. वृक्ष देई जलमृदाला आसरा, जलमृदा देई कृषी धनाला आसरा आणि कृषी धन देई सर्वांना आसरा. आपल्या सर्वांची प्राथमिक गरज असलेलं असं हे कृषी उपज दर्जेदार आणि भरघोस मिळण्यासाठी प्रगत कृषी तंत्राची माहिती आणि कृषी रत्नांच्या यशोगाथा. कृषी दर्शन सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 6 आणि पुन्हा प्रसारण सोमवार ते शुक्रवार सकाळी 6. तुमच्या लक्षात हे येतंय का की आम्ही काय करतोय ते? असंच होत असतं प्रसारण सोमवार बुधवार गुरुवार रात्री 7:30. तुझा प्रॉब्लेम काय आहे देव? माझा प्रॉब्लेम ना तुझा हा असला केअरलेसपणा. आम्ही उच्चापती केल्या तरी बोलता आणि नाही केल्या तरी बोलता. मग आम्ही करावं तरी काय? नानांनी वाडी विकली. नाना असं का वागले तेही मला न सांगता? तुला जर आज मीटिंग मधल्या मुली आवडल्या नाही तर तू यांच्यातला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, कळलं? हे बघ. आई यात मला इंटरेस्ट नाहीये. हाय. बंधन प्रसारण सोमवार ते गुरुवार रात्री 10:00. म्युझिक मैफिल प्रसारण शुक्रवार रात्रो 10:30. पुनःप्रसारण शनिवार दुपारी 12:30 फक्त सह्याद्री वाहिनीवर. फक्त तुमच्यासाठी घेऊन येत आहोत जुना गजरा नवीन स्वरूपात. मला हा मराठी शब्द वापरल्याशिवाय जमत नाही. मराठी शब्द वापरता येत नाही तर का वापरावे? आम्हाला शिकवा. मग मी काय फक्त तुम्हालाच करून दाखवायचं?
मला काहीच कळत नाहीये. परी हूं मैं. माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. हरिओ. हरिदासाची कथा मूळ पदावर. एकदम वंटास में रहने का आपुन की तरह बोले तो एकदम झिझक्या. सॉरी म्हणा, सॉरी म्हणा, सॉरी सॉरी सॉरी. उगाच काहीतरी बोलतच चालले. गजरा प्रसारण दर शनिवारी सकाळी 10 वाजता, दर रविवारी दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. मग या प्रोत्साहन देणाऱ्या ज्या संस्था आहेत, जेणेकरून बचत गटांना एक प्रोत्साहन देतात ह्या संस्था, तर त्या संस्थांसाठी नाबार्डद्वारे काय कार्य केलं जातं? वित्तीय सहायता दिली जाते. SHG गट स्थापन करण्यासाठी आणि त्यांना त्यांचं कार्य SHGचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी त्या संस्थांना नाबार्डद्वारे वित्तीय सहायता दिली जाते. तर जे गैरसरकारी संस्था असतात तर त्यांना 10,000 रुपये प्रति SHG दिले जातो आणि इतर ज्या संस्था असतात त्यांना 5,600-5,000 पर्यंत दिले जातात वित्तीय सहायता. तर त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. तर म्हणजे SHG गट स्थापन करणे, तर त्यांच्या जे त्या संस्थांचे जे कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देणे. गटातील जे गटाचे गटप्रमुख वगैरे आहेत त्यांना प्रशिक्षण देणे, इतर सदस्यांना प्रशिक्षण देणे. अच्छा. आणि त्यांचे जे गटाच्या ज्या नोंद वह्या वगैरे असतात, लेखेजोखे जे ठेवले जातात, त्या ठेवण्या, त्याचं रखरखाव कसा करायचा, त्यासाठी सुद्धा प्रशिक्षणाचा एक त्याच्यामध्ये भाग आहे. म्हणजे जे कार्य करायचं त्यासाठी तर नक्कीच प्रशिक्षण गरजेचं आहेच आहे, त्याचबरोबर ती याच्या नोंदी ठेवणं देखील तेवढंच महत्त्वाचं. आणि त्याच्यात नोंदणीमध्ये आता आजच्या काळात सर्व ठिकाणी ऑनलाईन आता सुविधा उपलब्ध असतात बँकांच्यामध्ये सर्व, किंवा सरकारी कामांमध्ये पण ऑनलाईन सेवा चालू झालेली आहे. तर SHG त्यामुळे मागे न पडाव्यात तर त्या याच्याने ई बुक किपिंग आम्ही त्याला एक सहायता दिली जाते. अच्छा. की डिजिटल त्यांचे जे नोंद वगैरे लेखाजोखे असतात ते डिजिटल व्हावेत. जे सेल्फ हेल्प ग्रुप असतात, म्हणजे स्वयंसहायता गट आहेत, बचत गट आपण ज्यांना म्हणतो, त्यातल्या सदस्यांना जर काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या बाबतीत किंवा वेगवेगळे प्रशिक्षण द्यायचे असतात, तर मुळातच हे प्रशिक्षण कोणकोणत्या स्तरावरती दिलं जातं, त्याचबरोबर ते कोणकोणत्या संस्थांमार्फत हे जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्याबद्दल काय सांगा? हां, प्रामुख्याने त्यांच्या रोजगार निर्मिती आता बचतीपुरतं मर्यादित न ठेवता तर त्यांना पुढे रोजगार निर्मिती गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक गट सदस्यसुद्धा त्यांना रोजगार निर्मिती व निर्माण व्हावी यासाठी नाबार्ड काही संस्थांमार्फत प्रशिक्षणाचे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवत असते. तर प्रशिक्षणाच्या कार्यक्रमामध्ये मध्ये मुख्य दोन आमचे कार्यक्रम आहेत. तर त्याच्यामध्ये एक सूक्ष्म उद्यम विकास कार्यक्रम आहे, म्हणजे ते मायक्रो एंटरप्राईज डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि एक लाईव्हलीहूड एंटरप्राईज डेव्हलपमेंट प्रोग्राम, उपजीविका उद्यम विकास कार्यक्रम. यामध्ये जे मी सूक्ष्म मायक्रो MEDP आणि LEDP असं आम्ही त्याला संक्षिप्त रूपात म्हणतो, तर MEDP मध्ये साधारण 30 गटातील सदस्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये कृषी किंवा गैरकृषी असे क्षेत्रातले कोणत्याही व्यवसायाचं प्रशिक्षण त्यांना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येते. लाईव्हलीहूड एंटरप्राईज डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे, आजीविका उद्यम विकास कार्यक्रम, त्यामध्ये कृषी आणि कृषी शेती व शेतीपूरक व्यवसायांबद्दल प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये साधारण एका वेळेस 15-30 बचत गटांचे सदस्य सामील असतात आणि एका गटाचे जवळपास 5-6 सदस्य एका बॅचमध्ये घेतले जातात. तर साधारण एका कार्यक्रमात 150 सदस्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि तसंच इतर कृषी इतर जे व्यवसाय असतात, गैरकृषी व्यवसाय असतात, हस्तकला वगैरे, त्यासाठी 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात येते आणि 90 सदस्य त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तर ह्यामुळे काय होतं की त्यामुळे त्यांना रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, बचत गटाच्या सदस्यांचा कौशल्य विकास होतं आणि त्यामुळे ते गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक असं कौशल्य विकास झाल्यामुळे रोजगार निर्मिती त्यांना
होते आणि प्रामुख्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होते. सर, साधारणतः बचत गटाची एकूण कार्यपद्धतीची पंचसूत्री नक्कीच असते, तर या पंचसूत्रीबद्दल सांगावं. बचत गट, कोणताही बचत गट यशस्वी होण्यामागे की पंचसूत्री कार्यक्रम त्यांचा तो राबवला पाहिजे त्यांनी. तर त्याचे ती पाच जे मूळ तत्वे आहेत त्यामध्ये त्यांनी नियमित सभा घेतली पाहिजे. अच्छा. तर सभा, नियमित सभेला सर्व सदस्यसुद्धा हजर असले पाहिजेत. त्यांचं जे मुख्य कार्य आहे नियमित बचत, बचत त्यांनी नियमित केली पाहिजे. त्यानंतर त्यांचे ज्या बचतीमधून बचत गटाच्या सदस्यांना नियमित कर्ज उपलब्ध झाले पाहिजेत. आणि त्यानंतर चौथं असं सूत्र आहे की त्या दिलेल्या कर्जांची वेळेवर नियमित आणि वेळेवर कर्ज परतफेड झाली पाहिजे. अच्छा. सदस्यांकडून आणि हे जे बचत होते किंवा कर्ज दिले जातात किंवा कर्जाची परतफेड होते या सर्व गोष्टींचा लेखाजोखा बचत गटाने व्यवस्थित ठेवलेला पाहिजे. बरं, म्हणजे एकूणच आपल्याला या सगळ्या गोष्टींची नोंद असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. हो. आणि हे पंचसूत्र जर त्यांनी पंचसूत्र काटेकोरपणे जर राबवले तर बचत गट हा नक्कीच यशस्वी होतो. पण एकूणच ग्रामीण व्यवस्था म्हटलं की ग्रामीण अर्थव्यवस्था म्हटलं की त्यामध्ये महिलांचा सहभाग हा नक्कीच खूप महत्त्वाचा असतो. तर महिलांच्या सक्षमीकरणाचं एक उदाहरण आपल्याला या बचत गटाच्या माध्यमातून काय सांगता येईल? महिलांच्या बचत गटाच्या माध्यमातून महिला रोजगार निर्मितीमध्ये बरेचसे व्यवसाय, त्यांनी व्यवसाय निर्मिती चालू केलेली आहे. त्या व्यवसाय निर्मितीतून त्यांचा गटाचंच नाही तर त्यांचं वैयक्तिक सदस्यांचंसुद्धा उत्पन्न वाढीस लागण्यास मदत झालेली आहे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर लिज्जत पापड हा महिलांचा गृहउद्योग आहे, त्यामध्ये संपूर्ण महिलांनीच कार्य केलेलं आहे, त्यामुळे तो एक मोठी कंपनीच्या रूपाने नावारूपाला आलेली आहे. तसंच इथे पुढे बचत गटांचे जे महिला असतात त्या आता पुढे ज्या गावांमध्ये बँकेच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत अशा ठिकाणी त्या एक बँकिंग करस्पॉन्डन्स किंवा बँकिंग फॅसिलिटेटर म्हणजे एक बँकेच्या सोयीसुविधा त्या गावातील त्या गावांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य महिला बचत गटांच्या माध्यमातून होतं. त्यांना एक असं एक संकल्पना आलेली आहे की बँक सखी वगैरे असं म्हणतात की ते नावातच सर्व काय आहे की ते बँकांच्या सुविधा सेवा सुविधा त्या गावांमध्ये पोहोचवण्यास मदत करतात. त्या योगे त्यांना त्याबद्दल मोबदला मिळतो बँकांतर्फे आणि बँकिंग सुविधा एक शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात बँकांना मदत होते. सह्याद्रीच्या पाऊल खुणा प्रसारण शुक्रवार सकाळी 10 वाजता आणि पुन्हा प्रसारण रविवार रात्रो 11 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. हसीना से क्यों मुलाकात हो गई, क्या कर डाला तूने दिल तेरा हो गया, हसी हसी में जालिम दिल मेरा खो गया. तराने पुराने प्रसारण सोमवार ते गुरुवार सायंकाळी 5 वाजता, पुन्हा प्रसारण सोमवार ते गुरुवार रात्री 10:30 वाजता आणि सकाळी 7:30 वाजता. नमस्कार, मी प्रिया मराठे. मराठी चित्रपटांचा अमूल्य ठेवा. काय पाटील बर हाय का, अहो बर हाय का, काल काय ऐकलं ते खर हाय का, आणि त्या मागची कहाणी. मराठी चित्रपट सृष्टीतील अजरामर गीत. सांग कधी कळणार तुला, ही आणि यासारखी आणखी सुंदर अवीट गोडीची गाणी. राजार माझ सोन्यार हळूच देशील का, आणि नवनवीन घडामोडी पाहायला विसरू नका रांगोळी. कधी तू रिमझिम झरणारी बरसा. शनिवारी रात्री 10 वाजता आणि पुनःप्रसारण रविवारी सकाळी 9 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. स्त्री शक्तीला मानाचा मुजरा करणारा, स्वतःमधून नवीन जीवनाला आकार देणारी,
महिलांच्या सामाजिक आर्थिक मानसिक समस्यांचं निरसन योग्य तज्ञांकडून सखी सह्याद्री. थेट प्रसारण सोमवार बुधवार आणि शुक्रवार सकाळी 11:30 आणि पुनःप्रसारण रात्री 11:00 फक्त सह्याद्री वाहिनीवर. मग यातनं सर महत्त्वाचा टप्पा येतो सेल्फ हेल्प ग्रुपच्या नंतरचा, तो म्हणजे संयुक्त देयता गट, ज्याला आपण जॉईंट लायबिलिटीज ग्रुप देखील म्हणतो. तर याचं देखील या सेल्फ हेल्प ग्रुपसारखं काय पद्धतीची कार्यपद्धती असते किंवा नियमन कसं असतं आणि एकूण या काय उद्दिष्टाने हे चालू केलेलं आहे याबद्दल सांगावं. संयुक्त देयता समूह समूहामध्ये तर हा एक अनौपचारिक गट असतो. 4 ते 10 सदस्य यामध्ये सदस्य गटामध्ये काम करतात आणि हा गट प्रामुख्याने एकमेकांच्या हमीवर चालणारा गट असतो, ज्यायोगे त्यांना कर्ज उपलब्ध होतं. आणि प्रामुख्याने या गटांमध्ये शेतकरी असतात, जे भाडे तत्वावर शेतकरी जे शेती करतात ते असतात, किंवा बटाईने शेती करतात ते बटाईदार असतात. आणि याच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी येतात आणि भूमिहीन शेतकरीसुद्धा याच्यामध्ये गट स्थापन करून त्यायोगे त्यांना कर्ज बँकांकडून गटाच्या हमीवर कर्ज उपलब्ध होतं. तर याच्यात काय सांगायचं असं की ज्यांच्या आता शेतकऱ्याला 7/12 कर्ज उपलब्ध होण्यात सुविधा असते, तर ज्यांचे नसता, काहींचे 7/12 नोंदी नसतात वगैरे, तर त्यांना गटाच्या माध्यमातून, पण ते शेती करतात त्यांना गटाच्या माध्यमातून असं बँकांद्वारे कर्ज उपलब्ध करता येत घेता येतं. बरं, जे ह्या संयुक्त देयता गटांमार्फत ही संयुक्त देयता गटाच्या नावातच आहे की संयुक्त देयता उत्तरदायित्व त्यांचं त्या कर्जाला असलं पाहिजे. या ग्रुपचं एखादा दृष्टिकोनातलं जर काय दृष्टिकोनातनं हे कार्य करतं याबद्दल काय सांगाल. 4 ते 10 जे सदस्य असतात त्यामधला प्रत्येक सदस्य गटनेता म्हणून कार्य करण्यासाठी करता यावं असं प्रत्येक गटसदस्याची कार्य असली पाहिजेत. गटनेत्याचं कार्य असं असतं की तो त्या गटाची एकता अखंडित ठेवतो, गटाच्या इतर सदस्यांना मार्गदर्शन करतो आणि बँका आणि गटातील सदस्यांमध्ये तो एक केंद्रबिंदू म्हणून काम करतो. ज्यायोगे कर्जाची वेळेवर परतफेड करणे हे बँकांना त्यांच्यामार्फत सुविधा होते. अच्छा, मग या गटांसाठी म्हणून जॉईंट लायबिलिटीज ग्रुप आहे, या गटांसाठी म्हणून नाबार्डची कशा पद्धतीची कार्यपद्धती आहे. नाबार्डने 2004-05 स्कीम ऑफ JLG फायनान्सिंग, म्हणजे JLG गटांना वित्त पुरवठा अशी एक योजना सुरू केली 2006. जसं की मी सांगितलं की महिला बचत गटांच्या बाबतीत RBIने भारतीय रिझर्व्ह बँकेने त्या मुख्य प्रवाहात वित्त पुरवठ्याच्या मुख्य प्रवाहात सामील केलं, तसं JLGला मुख्य प्रवाहात बँकांच्या वित्त पुरवठ्यामध्ये 2006 सामील केलं. त्यामुळे त्याच्यामध्ये JLGना बँकांकडून वित्त पुरवठा होण्यास सुरुवात झाली. बरं, मग साधारण जे काही वित्त सहाय्य केलं जातं तर हे किती मोठ्या प्रमाणात केलं जातं किंवा याचं एखादं काही आपल्याला उदाहरण देता येईल. नाबार्डच्या JLG वित्त पुरवठा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही गैरसरकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था, इतर सहकारी संस्था, शेतकरी गट असतात, शेतकरी संघटना असतात, त्यांच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते. आणि त्या योजना राबवण्यासाठी गटनिर्मिती किंवा गटाचे गटसदस्यांना प्रशिक्षण किंवा त्यांची कार्य किंवा असे लेखाजोखी ठेवण्यासाठी प्रशिक्षण ह्या संस्थांमार्फत देण्यात येतं. त्यासाठी नाबार्डतर्फे त्यांना वित्तीय सहायता पुरवली जाते. अच्छा, मग ते साधारण अर्थसहाय्य जे असतं ते काय असतं, किती असतं? अर्थसहाय्य नाबार्डच्या ह्या योजनेअंतर्गत 2000 प्रति संयुक्त देयता समूह दिलं जातं. तर त्यामध्ये त्याचे 3 हप्त्यांमध्ये म्हणजे दिलं जातं की सुरुवातीला त्या गटाला बँकांकडून ज्यावेळेस कर्ज स्वीकृत होतं त्यावेळेस त्या संस्थेला 1000 प्रति गट असं अनुदान वित्तीय सहायता दिली जाते. त्यानंतर असं 500 रुपयांचा 2 हप्ते तर ते कर्जांची वेळेवर परतफेड असं बँकेने जे सर्टिफिकेट दिलं तर त्या संस्थेला तसं
ते 500 रुपयांचे 2 हप्त्यामध्ये वित्तीय सहायता दिली जाते. अच्छा, म्हणजे एकूणच जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपला अर्थसहाय्य देणं आणि ते अर्थसहाय्य पुन्हा लोन स्वरूपात किंवा कर्ज स्वरूपात जे दिली गेलेलं अर्थसहाय्य ते परत मिळवणं देखील त्याचा पुरवठा करणं या संदर्भातला हा एक कार्यक्रम आहे. पण मग ज्यावेळेला सेल्फ हेल्प ग्रुप असेल किंवा मग जॉईंट लायबिलिटीज ग्रुप असतील, ही दोन्ही ग्रुप एकदा स्थापन झाल्यानंतर त्यांची साधारण जी कार्यपद्धती आपण सांगितली की पंचसूत्री काय असावी, पण भविष्यातली वाटचाल या संदर्भात काय सांगाल? तर यांना या स्वयंसहायता गट किंवा संयुक्त देयता समूह किंवा गट आहेत, तर त्यांना आजीविका, शाश्वत आजीविका, उपजीविकाचं साधन उपलब्ध व्हावं, रोजगार निर्मिती व्हावी, त्या आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी ते मोठ्या स्वरूपात कार्य करू शकतात. म्हणजे विविध गट एकत्र येऊन का आपली एक उत्पादक कंपनी वगैरे स्थापन करू शकतात, ज्या योगे त्यांना कृषी माल प्रक्रिया वगैरे अशासारख्या व्यवसायांमध्ये व्यवसाय ते घेऊ शकतात की त्या योगे त्यांना त्यांचे उत्पन्न वाढू शकतं. नक्कीच, जेणेकरून आपल्याला या SHG असेल किंवा जे JLG आहे यातनं जे कृषी पूरक व्यवसाय आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योग जे आहेत या उद्योगांना देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना, ते गटाच्या माध्यमातून गट एकत्र येऊन ते आपला एक व्यवसाय वाढीस लावू शकतात. अच्छा, नक्की सर, खूप महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण अर्थकारणाच्या दृष्टिकोनातनं एकूणच ही अर्थव्यवस्था सुधारण्याच्या बाबतीत विचार करता मुळातच सेल्फ हेल्प ग्रुप जे आहे, स्वयंसहायता गट आणि संयुक्त देयता गट जे आपण ज्याला जॉईंट लायबिलिटीज ग्रुप म्हणतो हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि यासाठी म्हणून नाबार्ड देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत आहे. मग आजच्या या आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या भागाच्या निमित्ताने म्हणून शेतकरी बांधवांना आणि आजच्या या विषयाच्या निमित्ताने आपण काय संदेश द्याल? बचत गटांना दोन्ही गट, स्वयंसहायता गट किंवा संयुक्त देयता गट आहेत, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की शेतकऱ्यांनी संघटित व्हायला, गटांच्या माध्यमातून संघटित व्हायला हवं आणि गटांच्या माध्यमातून पुढे त्यांचं फेडरेशन वगैरे सर्व गट एकत्र येऊन क्लस्टर लेवलवर कृषी माल प्रक्रिया वगैरे असे उद्योग त्यांनी व्यवसायांचं त्यांनी निवड केली पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं पाहिजे. नक्की सर, खूप महत्त्वाची ही एक योजना आहे जी शासन नाबार्डसारख्या एका मोठ्या संस्थेमार्फत हे राबवत आहे. तर आपण अशी अपेक्षा करूयात की आत्ता आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकरी बंधू नक्कीच याचा एक सकारात्मकतेने विचार करून आपल्या अंमलबजावणी करतील आणि एक ग्रामीण अर्थकारण विकासासाठी म्हणून आपला हातभार लावतील. आपण आलात आणि या महत्त्वाच्या विषयावरती या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.